घरातले डास पळवा तुमच्या मोबाईलच्या मदतीनं होय मित्रांनो कुठलंही केमिकल औषध नाही काहीच नाही घरगुती नुसके नाही फक्त मोबाईलच्या वापराने तुम्ही तुमच्या घरातले डास पळू शकता डासांपासून मुक्ती मिळू शकता आपल्याला माहिती आहे डास हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे कारण की एक छोटासा डास दोनशे प्रकारचा आजार पसरू शकतो आणि लाखो लोकांचा जीवसुद्धा घेऊ शकतो या डासांच्या त्रासापासून वाचण्याचा आपण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी बरेचसे प्रयत्न करतो पण तरी डासांच्या त्रासापासून आपल्याला कायमची मुक्तता मिळत नाही पण तुमच्या डासांची कायमची समस्या संपवण्यासाठी आम्ही या व्हिडिओमध्ये एक अशी पद्धत सांगणार आहोत की जे आजपर्यंत सांगितलेल्या पद्धतींपेक्षा फार वेगळे आहे कारण की या पद्धतीत ना तुम्हाला कुठलं केमिकल आणायचं आहे बाजारातून एक रुपयाचा खर्च करायचा नाही तुमच्याकडे जर एक साधा अँड्रॉइड मोबाईल स्मार्टफोन जर असेल तर एका ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरातले सर्वच्या सर्व डास पळू शकता ज्याला खर्च काहीच नाही उपाय अगदी इफेक्टिव्ह त्या ठिकाणी एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि मी सांगतो त्या पद्धतीनं ते वापरायचं आहे घरातील सर्व डास तुमचे निघून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की मोबाईलमध्ये काय कशी सेटिंग करायची आहे की ज्यामुळे घरामध्ये एक सुद्धा डा दा, डास शिल्लक राहणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पात्रा चॅनलला नवीन असाल तर सब्स मोबाईलच्या मदतीनं डास पाळवायचे सर्वप्रथम गुगलचं स्टोअर ओपन करा तिथे वरती सर्चमध्ये मॉस्किटो किलर साऊंड असा त्या ठिकाणी टाईप करा मॉस्किटो किलर साऊंड टाईप केल्यानंतर पहिलंच ॲप त्या ठिकाणी मॉस्किटो साऊंड नावायचं ज्याचं थ्री पॉईंट फाईव्ह रेटिंग आहे पाच लाख डाउनलोड त्या ठिकाणी आहे त्याच्यावर क्लिक करायचं हेच आपण साधारणपणे डाउनलोड इन्स्टॉल करणार आहोत इन्स्टॉल त्या ठिकाणी होत आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर असं डासाचं चिन्ह आणि असं एक बटन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर ह्या बटनावर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बटन हिरवं दिसणार आहे आणि बटन हिरवं दिसल्यानंतर खाली एक त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सेट करण्यासाठी एक डासाचं चिन्ह आहे ते फ्रिक्वेन्सी कमी जास्त करू शकता आणि तुम्ही हा आवाज ऐकू शकता हा आवाज इतका विशिष्ट प्रकारचा आवाज असतो की डासांना हा या आवाजामुळे भरपूर त्रास होतो आणि अशा पद्धतीनं मोबाईलवर तुम्ही हे चालू करून द्यायचं आहे आवाज तुम्ही ते ऐकू शकता असा आवाज चालू करायचा आहे मोबाईल तुमच्या खोलीमध्ये ठेवायचा आहे तर हे डास याच्यामुळे पळून जातात हा डास त्या ठिकाणी डासांना आवाज फार त्रास देणारा आवाज असतो तर अशा प्रकारे आवाज सेट करून तुम्ही त्या ठिकाणी रूममध्ये हा मोबाईल त्या ठिकाणी ठेवायचा असतो आणि त्यामुळे तुमचे डास पळून जात असतात तर त्या ठिकाणी अशा प्रकारे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी डास पळू शकता तर याची फ्रिक्वेन्सी सेट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी करायची आहे तर ही होती मित्रांनो माहिती तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा